नमस्कार रसिकहो, इज्जत बेंगलोरची या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण बघत आहोत डाळीचा चटका. हा पदार्थ आपण विशेष करून गौर गणपती असताना किंवा गौर गणपती विसर्जनाच्या वेळी सुद्धा बनवतो. हा पदार्थ नैवेद्यासाठी वापरला जातो, तर करून बघूयात कसा लागतो ते. मी एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे, चणा डाळ, जी 6 ते 7 तास भिजवून त्याचं व्यवस्थित पाणी काढून घेतलेली आहे. इथे कुटाची मिरची म्हणजे भरली मिरची घेतलेली आहे. कढीपत्त्याची पानं आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. प्रथम आधी आपण डाळ बारीक करून घेऊ, वाटून घेऊयात मिक्सर मध्ये. मिक्सर मध्येच आपण हिरवी मिरची सुद्धा ऍड करत आहोत, म्हणजे ती छान एकजीव होते. आता आपण हे छान वाटून घेऊया. तेल गरम झाल्यानंतर आपण पहिल्यांदा कुटाची मिरची याच्यामध्ये तळून घेऊया. राहिलेल्या तेलाची छानशी फोडणी देऊया. चवीनुसार मीठ घालूयात. लिंबाचा रस ऍड करूयात. कुटाची मिरची याच्यामध्ये ऍड करून सगळं एकजीव करूयात. अशा प्रकारे चिमूटभर साखर घालूयात चवीसाठी. आपला डाळीचा चटका तयार आहे.
कशी वाटली रेसिपी कमेंट मध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब देखील जरूर करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर भेटूया नवीन रेसिपीसह. थँक्यू.